नमस्कार, सोनीज किचन अनलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, उन्हाळा संपला आणि पावसाळा चालू होत आहे. तर पावसाळा म्हणलं तर गरमागरम चहा, गरमागरम कांदा भजी हे तर झालेच पाहिजेत. तर आज मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने पाणी न घालता कुरकुरीत असे कांदा भजीची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि घरच्या साहित्यातच हे तापले भजी आहे ते कुरकुरीत असे तयार होतात. काही टिप्स आणि काही ट्रिक्स आहेत जे की तुमची भजी आहे ते कुरकुरीत होतील. त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा. तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. कांदा भजी करण्यासाठी तर मी 6 मोठे असे कांदे घेतलेले होते. तर अशा प्रकारे तर मी कट करून घेतलेले आहे. तर तुम्ही म्हणसाल एक सरग असा कसं काय कांदा कट झाला, तर मी तुम्हाला पुढे सांगेनच की कशाप्रकारे तर मी कांदा आहे तो कट केलेला आहे. तर हा कांदा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारचा आपल्याला इथं बारीक असा कट करून घ्यायचा आहे. आणि तर मी कट करून चांगला स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. पूर्ण त्यातलं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे, जेणेकरून जो त्याचा तिकटपणा असतो ना तो पण निघून जाईल आणि एकदम सुटसुटे असे त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्याच्या होत्यात. तर ही तर मी अशा प्रकारच्या खिसणीनं हे कांदा आहे तो खिसून घेतलेला आहे. अशी जर खिसणी असली तर आवश्यक त्या खिसणीनेच हा कांदा आहे तो खिसून घ्या. एक सलग असा हा कांदा चिरला जातो आणि जास्त मेहनत लागत नाही, पटकन आपला कांदा आहे तो कट होतो. आता ही तळ्याला आपण मीठ लावून ठेवणार आहोत. तर कांदा भाजी म्हणलं की आपल्याला पाणी वगैरे घालायचं नसतं. जेव्हा तुम्ही एका धरणावर किंवा डॅमवर जाताना तिथं जशी कांदा भजी मिळते ना तशा प्रकारे आपल्याला भजी तयार होते. तर हे तर आपल्याला मी एक चमचे एवढं मीठ घेतलेलं आहे. तर मीठ जास्त घालू नका, आधी थोडंसं कमीच घाला. आता हे जे मीठ घातलेलं होतं ना ते संपूर्ण आपल्याला कांद्याला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून जे मिठाचं पाणी असतं ना ते सुटतं आणि आपले कांदा भजी छान असे होतात. तर ही एक महत्त्वाची टीप आहे, पाण्याचा न वापर करताना आपल्याला मीठ लावून ठेवायचं आहे. आता संपूर्ण आपल्याला कांद्याला मीठ चोळून घ्यायचं आहे आणि हा कांदा आपल्याला चांगला 10 ते 15 मिनटासाठी ठेवून द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले आता मी सगळं संपूर्ण इथं मीठ चोळून घेते. वाटलं तर तुम्ही ह्याच्यात कोथिंबीरसुद्धा घालू शकता ह्या स्टेजला. इथं मी संपूर्ण कांदेला आहे ते मीठ चोळून घेतलेलं आहे. आता इथं झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे छान असं त्याला पाणी सुटतं. आणि इथं आता मी 15 मिनटासाठी हे असंच झाकून ठेवते आणि 15 मिनटानंतर तुम्हाला दाखवते. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. आता इथं आपण उघडून बघूया. तर इथं तुम्हाला दाखवतेच की किती कांद्याला मीठ आहे ते सुटलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नसते. तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी कांदा बाजूला सारून असं घेते. तर बघू शकता त्याला मीठ पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला काही चव येण्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. तर सगळ्यात पहिले मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून मी कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर आवश्यक घाला, जेणेकरून छान अशी टेस्ट येईल. नाही ज्यात आपण सोडा घालायचा आहे, नाही हिरवी मिरची वगैरे घालायची आहे. एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात आपली भजी तयार होतात. आता इथं मी बेसन पीठ घालून घेते. तर जेवढं बेसन पीठ लागेल आपल्याला तेवढं घालून घ्यायचं आहे. इथं मी प्रमाण सांगत नाही, कारण जेवढं कांद्यात बसेल तेवढं आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. पण जास्त पण घालू नका, जास्त बेसन पीठ घातलं तर तुमचे भजी आहे ते कुरकुरीत होणार नाहीत. कांदा भजी किंवा खेकडा भजी तर तयार होणार नाहीत. त्याच्यामुळे कमी आपल्या बेसन पीठातच हे भजी आहे ते तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आता कांद्याला चोळून घ्यायचं आहे पीठ आहे ते. तर हातानेच चोळायचं आहे, चमच्याचा वगैरे वापर करायचा नाही. हाताने चोळलं म्हणजे काय होतं, संपूर्ण कांद्याला आहे ते पीठ चांगलं व्यवस्थित चोळलं जातं किंवा व्यवस्थित असं मळलं जातं. इथं आता संपूर्ण जे पीठ आहे ते मी बऱ्यापैकी चोळून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालायचं आहे, जे की आपली भजी आहे ते कुरकुरत होतील. तर इथं मी 2 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ असतं ते घेतलेलं आहे. ते घातल्यामुळे आपले भजी आहे ते छान असे कुरकुरीत होतात. हे आवश्यक घाला आणि तांदळाच्या पीठाने मऊ पडत नाहीत, सोडा वगैरे घालायची गरज पडत नाही, छान असे फुलत्यात सुद्धा. तर इथं मी 2 चमचे एवढं तांदळाचं पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे. जर का तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा घालू शकता, पण कॉर्नफ्लावरपेक्षा बेस्ट आहे तांदळाचं पीठच. आता इथं मी 2 चमचे एवढं घालून घेतलेलं आहे आणि छान असं पीठामध्ये मिक्स केलेलं आहे. आता इथं आपलं हे जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. अजून इथं आपल्याला चव येण्यासाठी काही इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत, तर ते पुढे बघूया. आता इथं आपल्याला तिखटासाठी मिरची पावडर घालायची आहे. तर इथं मी हिरव्या मिरचीचा वापर केला नाही. काय होतं, हिरवी मिरची जर तुम्ही कट करून घातली तर दाताखाली येते, त्याच्यामुळे आपल्याला लाल मिरची पावडरच घालायची आहे. त्याने पण छान अशी टेस्ट येते आणि कलर पण मस्त येतो. आता इथं मी 2 चमचे एवढे हे लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे. आता इथं आपल्याला अजून एक वस्तू घालायची आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान असं टेस्ट येईल. आणि इथं आपण बेसन पीठचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आवश्यक ओवा घाला. तर इथं मी 1 चमचे एवढा ओवा घेतलेला आहे. ओवा घातल्यामुळे पचायला पण आपल्याला हलके जातात. हातावर असा क्रश करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. जिरं नाहीसलं घालाय नाही घातलं तरी चालेल, पण ओवा आवश्यक घाला. आता हे आपल्याला छान असं हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं मी चमच्या साहाय्याने मिक्स करून घेते.
आता इथं मी अर्धा चमचे एवढं हळद घालत आहे. तुम्हाला घालायचे असं घालू शकता, नाही घातले चालेल, पण हळद घातल्यामुळे छान असा त्याला कलर येतो. आता हळद पण आपल्याला छान अशा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त असं आपलं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे. छान असं भजी मस्त असे तयार होतात. आता हे तर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. तर मग अशी मी थोडंसं घातलं होतं, आता थोडंसं घालायचं आहे. जास्त पण घालू नका, थोडंसं वाटलं तर टेस्ट करून बघा आणि मगच मीठ घाला. आता इथं मी थोडंसं घालत आहे, थोडीशी आवश्यकता होती म्हणून मी मीठ घातलेलं आहे. आता मीठ पण आपल्याला छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपलं भजी करण्यासाठी तयार झालेलं आहे. मस्त असं झालेलं आहे, तर तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे झालेलं आहे. तर असंच आपल्याला पाहिजे, जास्त पण पिठाचा वापर करू नका. आता इथं आपण ही भजी आहे ते तळून घेऊया. तर त्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आधी चेक करायचं, तर बघू शकता कांदा घातल्यामुळे लगेच आपलं हे जे आहे ते लगेच वरती येत आहे. आता इथं आपण भजी घालून घेऊया. तर बघू शकता मस्त असं तेल तापलेलं आहे आणि आपली भजी आहे ते छान अशी कुरकुरीत अशी तळण्यासाठी आपल्याला तेल हे चांगलं कडकडीतच गरम पाहिजे. आता इथं संपूर्ण हे भजी आहे ते मी घालून घेते. इथं आता एक बाजू तळून झाल्यावर लगेच आपल्याला भजी आहे ते पलटे करून घ्यायचे आहेत. आणि जास्त पण कमी गॅस ठेवू नका किंवा जास्त पण फुल ठेवू नका. मिडियम फ्लेमवर आपल्याला हे भजी आहे ते छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. जर का तुम्ही जास्त कमी केला तर तेल असे पटकन शोषून घेतात, त्याच्यामुळे जास्त पण कमी करू नका. अशा प्रकारे आपल्याला चांगला त्याचा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला भजी आहे ते तळून घ्यायचे आहेत. जास्त पण करपू नका, नाहीतर एकदम असे करपट लागतात आणि तर आपण जास्त पिठाचा वापर केला नाही त्याच्यामुळे लगेच हे भजी आहे ते तळून होतात. तर चला आता ही संपूर्ण भजी मी आता तळून घेते. इथं बघू शकता आपले दोन बॅच आहे ते भजीचे तळून झालेले आहेत आणि मस्त असे झालेले आहेत. एकदम असा खेकड्यासारखा त्याचा आकार आलेला आहे. त्याच्या राहिलेले पण भजी आता मी तळून घेते. आता भजी म्हणलं तर त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी मिरची तर पाहिजेच. इथं आपण मिरच्या तळून घेणार आहोत. तर इथं मी 7-8 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मधून असे त्याला चीर पाडलेले आहे, म्हणजे त्याची पोटं अशी फाडलेली आहेत. जेणेकरून काय होतं, मिरची अशी मधून चिरली ना तर उडत नाही, त्याच्यामुळे असं चिरून घ्या. आणि अशा अख्ख्याच मी देठासकट हे मिरच्या आहे ते तळून घेत आहे. आणि ह्या मिरच्या आहेत ते कमी तिखटवाले आहेत आणि भजीसोबत मिरची तर अप्रतिम लागते. त्याच्यामुळे भजी तळल्यावर मिरची तर झालीच पाहिजे. त्याच्यामुळे आता मी ह्या मिरच्या तळून घेते आणि तर आपल्याला फुल गॅसवर ह्या मिरच्या आहे ते तळून घ्यायच्या आहेत. इथं आता ह्या मिरच्या पण आहेत ते तळून झालेल्या आहेत आणि आपली भजी पण आता तयार झालेल्या आहेत. आता ह्या मिरच्या आपण भजीच्या प्लेटमध्येच काढून घेऊया. तर बघू शकता मस्त अशा तळलेल्या आहेत. इथं आपली कांदा भजी पण तयार झालेली आहेत आणि मिरच्या पण तयार झालेल्या आहेत. आता सगळ्यात शेवट आपल्याला मिरचीवर आहे ते मीठ भरभरायचं आहे, जेणेकरून छान अशी नंतर टेस्ट येते. तर आवश्यक तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारची भजी आहे ते करून बघा. नक्कीच ह्या पावसाळ्यात तुमचीसुद्धा भजी आहे ते खूप छान असे होतील. तर बघू शकता मस्त असे दिसत आहेत. हे तर तुम्ही खेकडा भजीसुद्धा म्हणू शकता, कांदा भजीसुद्धा म्हणू शकता. टेस्टला तर अप्रतिम लागतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.